माझी 24 तास एक पाऊल पुढे। कोकण विषयी मला बोलायचं आहे, कोकण वासीय जे आहेत त्यांच्या या बजेट कडून काय अपेक्षा आहेत पाहूया। चिपळूण कराड रेल्वे मार्गी लावावा, कोकणात जाणाऱ्या गाड्या खेड आणि राजापूरला थांबवाव्यात, आरक्षण कॅन्सलेशन रत्नागिरी आणि सावंतवाडीत व्हावं, आसुर्डे रेल्वे स्टेशनची मागणी पूर्ण व्हावी, आणखी एक सावंतवाडी मुंबई पॅसेंजर सुरू करावी। कोकणवासियांच्या अपेक्षा काय आहेत आपण बोलूया याविषयी। यशवंत जोगदेव आपल्यावर संपर्कात आहेत। यशवंत सर, मुळातच जेवढा कोकण रेल्वे सुरू झाल्यावर कोकणचा विकास व्हायला हवा होता तोच मुळात झालेला नाही, तर याविषयी सुरुवातीला काय सांगाल? मुंबईत अनेक स्टेशन अशी आहेत की रेल्वे येऊन सुद्धा त्याचा विकास झाला नाहीये, त्यामुळे डायरेक्ट प्रपोर्शन रेल्वे येणं आणि विकास होणं याला काही अर्थ उरत नाही। मुंबईचा परिसर बघा तुम्ही, कित्येक स्टेशन अशी आहेत की तिथे फक्त रेल्वे स्टेशन आहे, त्याच्या पलीकडे काही झालं नाही। परंतु कोकणचा ज्या उद्देशाने कोकण रेल्वेचं नियोजन केलं गेलं की त्याच्या पुढच्या आज कोकण रेल्वे होऊन जवळजवळ 20 वर्ष झाली आहेत, 25 वर्ष वयात आली आहे कोकण रेल्वे, परंतु त्याचं सिंगल लाईन राहिलेली आहे, डबल लाईन झाली नाही, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन झालं नाही, त्याच्यावरचं गुड्स ट्रान्सपोर्टेशन वाढायसाठी झालं नाही, आणि कोकणातनं जाणाऱ्या गाड्या कोकणासाठीच नसून संपूर्ण देशासाठी आहेत, आणि त्यामुळे सुपरफास्ट गाड्या कोकणात धावतायत येत आहेत। मला एक आठवतं की एक ट्रॅफिक हवालदार, त्याच्या हाताखालनं अनेक गाड्या धावत असतात पण त्याचा काही त्याला फायदा नसतो, हजार गाड्यां तो हात दाखवतो, ती अवस्था कोकण रेल्वेची झालेली आहे। आणि त्यामुळे जोपर्यंत कोकण रेल्वेची डबल लाईन होणार नाही, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन होणार नाही, तोपर्यंत गाड्या वाढवता येणार नाहीत, आणि कोकणासाठीच कोकण रेल्वे ही संकल्पना काढून टाकायला पाहिजे। कारण तो जी लिंक राहत होती इंडियन रेल्वेमध्ये 64,000 किलोमीटरची, ती मिसिंग लिंक जोडायचं काम कोकण रेल्वेने केलेलं आहे। त्याच्या पलीकडे कोकण रेल्वेने जे प्रकल्प महाराष्ट्रात घ्यायला पाहिजे त्याच्यावरती ते जम्मू काश्मीरमध्ये घेतलेले आहेत, आणि त्यामुळे कोकण रेल्वे खड्ड्यात गेलेली आहे, त्याच्याविषयी आपण नंतर बोलू। नक्कीच नक्कीच, आपल्याला विस्ताराने बोलायचे खूप महत्वाचे मुद्दे इथे आपण मांडलेले आहेत। एकतर मिसिंग लिंक जोडण्याचं काम फक्त कोकणात रेल्वे आणून केलेलं आहे सरकारनं असं म्हणतंय आपण, आणि कोकणासाठी कोकण रेल्वे हा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे। खरंच हे दोन मुद्दे महत्वाचे आहेत ज्यावर आपण बोलूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।